प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नुकतेच झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपची सत्ता उलटवून टाकत सेनेच्या जयश्री महाजन या महापौर बनल्या होत्या। या महापौर निवडीनंतर त्यांनी आणि उपमहापौर यांनी आज जळगाव मनपाचा पदभार स्वीकारला। यावेळी मोठ्या जल्लोषात त्यांचं पालिकेमध्ये स्वागत करण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। नाराज भाजप नगरसेवकांच्या बळावर जळगाव मनपात जयश्री महाजन यांना महापौर पदावर तर कुलभूषण पाटील यांना उपमहापौर पदावर बसवून आपला भगवा झेंडा फडकविलाय। महापौर पदाच्या निवडणूक नंतर आज महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपला पदभार स्वीकारलाय। यावेळी माजी महापौर ललित कोल्हे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की रखडलेली विकास काम पूर्ण ताकदीने करू, जळगाव शहरातील डेव्हलपमेंटचा वेग जलद गतीने वाढवू, येणाऱ्या काही दिवसात अपूर्ण राहिलेले सर्व कामे पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं माजी महापौर ललित कोल्हे यांनी सांगितलंय। जळगाव शहराच्या इतिहासामध्ये असं झालेलं नाहीये की इतका मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे, हे पहिल्यांदा झालेलं आहे। जळगावचा जो व्हॉल्यूम होता नगरसेवकांचा तो खूप मोठ्या प्रमाणात होता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या व्हॉल्यूममधून इतके लोकांनी पाठिंबा देणं हे काही म्हणजे स्वप्ने साजन के सारखा विषय होता। पण तो आम्ही 100% आम्ही तो मार्गी लावला। जळगाव शहराच्या विकासासाठी हा पाऊल उचललेला आम्ही सर्वांनी, त्यावर पूर्ण ताकदीने सोबत उभे शिवसेनेसोबत आम्ही आहे आणि नक्कीच काही महिन्यातच तुम्हाला दिसेल की जळगाव शहरातली डेव्हलपमेंटचा वेग कसा वाढेल आणि कसे कामं होतील। आज जो बदलाव झालेला आहे सर्वांच्या एकजुटने, म्हणजे हा जो बदलाव झालेला आहे हा जळगाव शहराच्या नागरिकांना जे आज डेव्हलपमेंटसाठी म्हणा की पक्षामध्ये जे प्रत्येका नगरसेवकांची जे पीडा होत होती, दुर्लक्ष केलं जात होतं, त्याचा दुष्परिणाम आज तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे। जेव्हा आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला सर्वांनी, त्या टायमाला वाटत होतं की काहीतरी नवीन एक नवीन सुरुवात झालेली आहे, जळगाव शहराला एक चांगला चेहरावर बदलवायचा वेळ आलेला आहे, एक चांगले संघटकमध्ये काम करून एक चेहरा बदलेल असं वाटलं होतं। आमच्या वतीने सर्व नगरसेवकांच्या वतीने सर्वांनी ज्याच्या ज्याच्या वाड्यातले कामं दिले आणि जे पक्षामध्ये जे मंडळ प्रमुख आहे त्यांना प्राधान्य पहिले राहायचं प्रत्येक ठिकाणी आणि हे सगळी एक 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 कारण पुढे आले आणि सर्व नाराज होत गेले। डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये माझ्या वार्डातून मी 4.5 कोटीचे कामं दिले गेले होते। माझ्या वार्डात फक्त की मी मामांच्या विरुद्ध उभा होता इलेक्शनला, तो विषय डोक्यात ठेवून आज पण पक्षात जाऊनसुद्धा आम्ही त्यांचे विरोधक होते असं आम्हाला वाटायचं। माझ्या वार्डामध्ये फक्त 80 लाखाची कामं घेण्यात आले, अंदरुनी राजकारण करण्यात आलं, खूप ठिकाणी असं झालं की आम्ही आमचे प्रश्न मांडायचा आपला प्रयत्न करायचे, त्या प्रश्नाला हे एवढं उत्तर द्यायचे आम्हाला। 2.5 वर्षामध्ये आम्ही खूपसे प्रश्न असे मांडले होते की भुयारी गटर योजनेच्या संदर्भात असो की वॉटरगेटच्या संदर्भात असो की अमृतच्या संदर्भात असो, सर्वांविषयामध्ये फक्त पत्रकार परिषद घ्यायचे आणि पत्रकारांसमोर फक्त बोंब मारायचे, हेच त्यांचे कामं होते। आणि ग्राउंडवर्क काहीच नाही, ग्राउंडवर्क 0, रस्त्याचे कामं सगळ्यासाठी, म्हणजे आज नागरिक आमच्याकडे यायचे आम्ही नगरसेवक म्हणून आणि आम्ही आमचे प्रश्न समोर मांडायचे, तर समोर काहीच नाही। त्यांच्या ग्रुपला कामं पण त्यांच्याच ग्रुपला, सगळंच त्यांच्याच ग्रुपला, सगळं अगोदर सगळं ठरलेलं असायचं काम कोणाला द्यायचं। हे सर्व नाराजी आणि सर्व नाराजी हे त्याचं कारण हेच आहे। संक्षिप्तमध्ये शॉर्टकटमध्ये आपल्याला काय वाटतं की नेमकं कुठल्या व्यक्तीमुळे किंवा पक्षामुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे इतका मोठा उद्रेक झाला, नेमका कुणामुळे झालेला आहे? हे सर्व जे झालं ते राजीव मोहनमुळे झालं।
आम्ही सोबत काम केलं राजीवांसोबत, त्यांची काम करायची पद्धत सुद्धा दिलेली आहे. पण त्यांच्या मनामध्ये एकच विषय असायचा की हा जर मोठा झाला तर हा माझ्या पुढे जाईल, तो जर मोठा झाला तो माझ्या पुढे जाईल. ते त्यांनी जे गटबाजी सुरुवात झाली ते मामांकडनंच झाली होती. जे पक्षामध्ये जे चार गट होते ते मामांपासूनच होते सगळे गट. हे सगळं घडायच्या अगोदर तर बारा नगरसेवक त्यांच्या ऑफिसला जाऊन खूप तमाशा करून आले होते. तुम्हाला कल्पना आहे का? आमचे नवग्रह किती यामध्ये होते? तेव्हाच नवग्रह आणि तेव्हाच ठरवून घेतलं होतं की अरे यांना आपण जागा दाखवून देऊ यांची, आणि त्यांनी अरे आम्ही सगळ्यांनी म्हणून जागा दाखवून दिली. जळगाव धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.